हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्ड मॅथ्सचा ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड हा लेसन पाहणार आहोत पहा आपण लास्ट ह्याच्यामध्ये फन विथ ॲडिशन पाहिलेलं आहे आणि त्याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंट चेक करा कमेंटच्या इथे मी एक कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची प्ले ची के के ती प्लेलिस्टची लिंक ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले सेकंड स्टँडर्ड मॅथ्सचे सगळे व्हिडिओ पाहता येतील नक्की पहा तसंच सेकंड स्टँडर्ड मॅथ्सचा जो ट्वेंटी फाय पर्सेंट सिलेबस कमी झालेला आहे वर्षीसाठी टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे तोसुद्धा पहा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ लाईकसुद्धा करा चला तर मग बघूया आपण ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड इथे बघा टीचर एक तुम्हाला कन्व्हर्सेशन दिलेलं आहे टीचर सलमा टेक दिज टू सिडलिंग अँड देम इन युअर गार्डन सलमा बोलते शुअर मॅम आय ऑलरेडी हॅव फायू इन माय गार्डन म्हणजे सलमाला टीचर आ, दोन रोपटी देतात आणि सांगतात की तू ती तुझ्या गार्डनमध्ये लाव सलमा म्हणते येस मॅम मी नक्कीच लावेन माझ्याकडे ऑलरेडी पाच आहेत गार्डनमध्ये तर मग टीचर म्हणतात नाऊ चिल्ड्रन हाऊ मेनी प्लांट्स विल देअर बी इन सलमाज गार्डन टुगे ऑल टुगेदर म्हणजे टीचरने दोन दिले सलमाकडे किती होते फाईव्ह होते मग तिच्याकडे किती झाले बघा इथे हाऊ रमा काउंटेड काउंटेड रमाने कसं काउंट केलं बघा रमाने काय केलं इथे टू टीचर मी भिलेल्या टू फिंगर घेतल्या आणि फायू फिंगर्स घेतल्या रमाकडे असलेल्या सिडलिंगच्या एकूण किती झाले रमाने आन्सर दिलं सलमाकडे फाइव आणि टीचरने टू दिले एकूण मिळून सेवन कुणी आन्सर दिलं रमानी यश काउंटेड यशने काय केलं आधी फा फाईव्ह घेतल्या बरोबर फिंगर्स आणि नंतर टू टीचर मी भिलेले काउंट केले किती झाले फायू प्लस टू पण सेवन आणि टू प्लस फाईव्ह सुद्धा किती झाले सेवन व्हेरी गुड बघा दोघांचे यश आणि रमा दोघांनी सुद्धा सेव्हन सेवन आन्सर दिलेला आहे दोघांचं सुद्धा आन्सर करेक्ट आहे पुढे बघूया आपण पहा रमा काउंटेड वन टू थ्री ऑन हर फिंगर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन वन टू सेवन वाईल यश काउंटिंग टू फिंगर फॉरवर्ड फ्रॉम फाईव्ह म्हणजे त्याने आधीच फाईव्ह फिंगर घेतले आणि फाईव्हच्या पुढे दोन काउंट केले बघा हा यशने काय केलं फाइव फिंगर्स ऑलरेडी घेतले आणि फाईव्हच्या पुढे सिक्स सेवन असं आन्सर दिलं आणि रमाने काय केलं वन टू अशा सगळ्या थ्री फोर फायू सिक्स सेवन अशा फिंगर काउंट केल्या आणि यशने फायू फिंगरच्या पुढे दोन काउंट केले सिक्स अँड सेवन दोघांचं सुद्धा आन्सर बरोबर आहे दोघांची <coughs> मेथड सुद्धा बरोबर आहे मग टीचर काय म्हटल्या बघा बोथ गॉट द सेम सम अँड बोथ आर राईट बट हूज ॲडिशन आप क्विकर कुणाचं ऍडिशन पटकन झालं रमाने कसं केलं वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन आणि यशने काय केलं पहिल्याच फायूची एक फिंगर घेतली हँड घेतला हा बघा फायूचा एक हँड घेतला आणि फायू काउंट केले आधीच फायू आणि पुढे डोंट सिक्स सेवन मग कुणाचं फास्ट झालं यशचं की रमाचं यशने पहिले फायू घेतल्यानंतर टू काउंट केले मग फास्ट कोणी काउंट केले यशचे व्हेरी गुड यशचे काउंटिंग हे फास्ट झालेलं आहे रमापेक्षा मग पुढे टीचर काय म्हणाल्या बघूया आपण यश काय बोलला माईन माझं काउंटिंग फास्ट झालेलं आहे टीचर म्हटल्या सपोज वी पुट टुगेदर नाईन स्टिक अँड थ्री स्टिक इन ऑर्डर टू ॲड देम व्हॉट आन्सर वुड यू गेट वुड वी गेट म्हणजे टीचरने अजून एक क्वेश्चन विचारला की आपण टुगेदर नऊ एकूण नऊ स्टिक घेतल्या अँड थ्री स्टिक इन ऑर्डर टू ॲड देम आधी बघा आधी नऊ स्टिक घेतल्या हां पहा इथे ह्या बघा ह्या नाईन स्टिक आहेत प्लस त्यांनी काय घेतल्या ऑर्डर थ्री स्टिक घेतल्या इन ऑर्डर टू ॲड देम ॲडिशन करण्यासाठी पहा हां या नाईन स्टिक प्लस थ्री स्टिक बरोबर आणि मग काय केलं द आन्सर इज ट्वेल्व रमा काय बोलली द आन्सर इज ट्वेल्व आय काउंटेड फ्रॉम वन टू ट्वेल्व म्हणजे रमाने परत काय काउंटिंग केलं पहा रमाने काय काउंटिंग केलं परत इकडून काउंट करायला सुरुवात केली वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल रमाचं आन्सर आलं ट्वेल मग टीचर काय बोलल्या बघा बट यू गेट ट्वेल इवन इफ यू काउंट टेन इलेवन ट्वेल फॉरवर्ड फ्रॉम नाईन हियर नो दॅट वी हॅव नाईन स्टिक वी काउंट सिरियली ओनली द एक्स्ट्रा स्टिक वी गॉट म्हणजे हे सगळं करण्यापेक्षा मी तिला काय सांगितलं की तू काय करायचं तुला ह्या नाईन स्टिक आहेत माहिती आहे नाईन स्टिक माहिती आहे नाईनमध्ये किती ॲड करायचे आहे थ्री मग नाईनच्या पुढे टेन इलेवन ट्वेल्व असे काउंट करायचे आन्सर आलं ट्वेल्व आणि इझी झालं की नाही क्विक झालं ना वन टू काउंट करण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की इथे नाईन आहेत मग नाईनच्या पुढे किती काउंट करायचे थ्री टेन इलेवन ट्वेल्व ही मेथड सोपी वाटते की रमाची मेथड सोपी वाटते तुम्हाला टीचरनी सांगितलेली मेथड सोपी वाटते बरोबर आहे ना पुढे बघूया टीचर काय म्हणतात ते यश म्हणतो इवन इफ वी हॅव थ्री स्टिक अँड गेट नाईन न्यू स्टिक वी काउंट फॉरवर्ड थ्री वी गेट द सेम आन्सर ट्वेल्व हाऊ एव्हर इट इज इझियर टू काउंट थ्री फॉरवर्ड नाईन दॅन टू काउंट नाईन फॉरवर्ड थ्री म्हणजे यश काय बोलतो की जरी आपण असं केलं तरी सुद्धा चालेल की थ्री काउंट आधी केले आणि थ्रीच्या पुढे फोर फायू सिक्स सेवन एट नाईन ना टेन इलेवन ट्वेल्व केले तरी आन्सर काय येणार आहे ट्वेल् पण ही ह्याच्यापेक्षा आपल्याला सोपं काय पडतं की नाईन आधी घ्यायचे आणि नंतर टेन इलेवन ट्वेल्व ही मेथड एकदम इझी आहे दोन्हीही तिन्ही मेथड बरोबर आहेत पण ही इझी आहे पहिले नाईन घ्यायचे मग टेन इलेवन ट्वेल्व घ्यायचे पुढे बघा काय त्यांचं कन्व्हर्सेशन झालेलं आहे बघूया आपण पहा पुढे बघूया आपण आता ऍड बाय काउंटिंग फॉरवर्ड म्हणजे सेम इथे तुम्हाला आता बघा हा काय सांगितलं ॲड बाय काउंटिंग फॉरवर्ड आता मोठ्या नंबरच्या पुढे आपण काउंट केले की आप लक्षात घ्या कधी पण काउंट करताना जो मोठा नंबर असतो बिगर नंबर आहे त्याच्या पुढे तुम्ही काउंट केलं की तुम्हाला इझी पडेल याच्यामध्ये ट्वेंटी फाय प्लस थ्री बिगर नंबर कोणता आहे ट्वेंटी फाय मग ट्वेंटी फायच्या पुढे किती काउंट करणार आपण थ्री म्हणजे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन आणि आन्सर काय आलं आपलं ट्वेंटी एट म्हणजे ट्वेंटी फाय प्लस थ्री इज इक्वल टू ट्वेंटी एट एकदम इझी मेथड आहे आता सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया सेकंड एक्झाम्पलमध्ये बिगेस्ट नंबर कोणता आहे थर्टी एट पहा इथे मग थर्टी एटच्या फॉरवर्ड आपण फाईव्ह करूया थर्टी नाईन बघा थर्टी नाईन फॉर्टी फॉर्टी वन फॉर्टी टू आणि आन्सर काय आलं आपलं फोर्टी थ्री आपण फायू नंबर काउंट केले पुढे बरोबर आन्सर काय आलं फोर्टी थ्री ही मेथड इझी आहे तुम्ही च्या पुढे सुद्धा काउंट करू शकता थर्टी एट सिक्स पण हे खूप लेंदी होईल तुम्हाला ही मेथड इझी आहे जो बिगेस्ट नंबर दिलाय आहे त्याच्या पुढे स्मॉलेस्ट नंबरपर्यंत काउंट जायचं बरोबर पुढे बघूया आपण फायू प्लस नाईन्टीन आता बिगेस्ट नंबर कोणता आहे नाईन नाईन्टीन हा आहे बिगेस्ट नंबर नाईन्टीनच्या पुढे किती काउंट करायचे आपण फाईव्ह मग बघा हां आता नाईन्टीनच्या पुढे आपण ट्वेंटी नाइन्टीनच्या पुढे ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि आन्सर काय आलं आपलं ट्वेंटी फोर फाईव्ह प्लस नाईन्टीन इज इक्वल टू ट्वेंटी फोर एकदम इझी आहे की नाही आता पुढे बघा फोर प्लस ट्वेंटी थ्री म्हणजे मोठा कोणता नंबर आहे मग ट्वेंटी थ्रीच्या पुढे फोर नंबर काउंट करूया आपण बघा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स आणि ट्वेंटी सेवन कोणता नंबर आला ट्वेंटी सेवन एकदम इझी मेथड आहे की नाही समजायला आता आपण पुढे बघूया काय आहे ते पहा पहा नेक्स्ट काय आहे तुम्हाला इथे असा एक बॉक्स दिलेला आहे इन द बॉक्स गिवन अलँग साईड राईट अ नंबर फ्रॉम वन टू फिफ्टी इन सिरियल ऑर्डर सिरियल ऑर्डरमध्ये वन टू फिफ्टी नंबर आधी आपण लिहून घ्यायचे आहेत पहा पहा इथे आपण नंबर लिहून घेतलेले आहेत आता काय सांगितले तुम्हाला नाऊ इन धिस इज नाऊ युअर काउंटिंग टेप ही तुमची काउंटिंग टेप आहे यूज इट टू कॅरी आउट द ॲडिशन इन ऑर्डर टू ॲड एट अँड नाईन प्लेस युअर फिंगर ऑन द डिजिट एट बघा एट डिजिट कुठे आहे त्याच्यावरती तुमची फिंगर ठेवायची आहे बघा इथे एट डिजिट आहे हां याच्यापासून पुढे नाईन ॲड करायचे आहेत एटमध्ये मग एटपासून पुढे नाईन बॉक्स काउंट करायचे काय काय आहे बघा हां फर्स्ट नाईन टेन म्हणजे फस्ट सेकंड नाईन काउंट करायचे थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन पहा आपल्याला काय मिळालेलं आहे एटच्या पुढे आपण जेव्हा नाईन काउंट करतो पहा पहा आपण काउंट करूया एटच्या पुढे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि नाईन आन्सर काय आलेला आहे सेव्हन्टीन म्हणजे एट प्लस नाईन इज इक्वल टू सेव्हन्टीन आता ह्याच्यातच तुम्हाला परत काय करायचं आहे पुढे एक ऍडिशन सांगितलेली आहे ती बघूया आपण आता पहा तुम्हाला काय सांगितलेलं आहे ॲड बाय काउंटिंग फॉरवर्ड रमा हॅज एट पीनट अँड यश हॅज सेवन हाऊ मेनी डू दे हॅव ऑल टुगेदर रमाकडे किती पीनट आहेत एट पीनट यश हॅव सेवन आणि दोघांकडे मिळून किती आहेत कसं करणार बघा आपण इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा इथे बॉक्स दिलेलं आहे आपण ह्याच्यात लिहूया बघा रमाकडे किती पीनट आहेत आपण बघितले एट इथे एट लिहिले यशकडे सेवन आता एट प्लस सेवन तुम्ही इथे जिथे आपण काउंटिंग हे केलं होतं ना ह्याच्यावरती एटच्या पुढे सेवन काउंट करायचं एटच्या पुढे सेवन म्हणजे नाईन टेन बघा इथे आपण लिहूया नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती नंबर आला आपला आन्सर किती आलं फिफ्टीन टोटल पीनट्स किती झाले एट प्लस सेवन फिफ्टीन आपला आन्सर किती आलेला आहे फिफ्टीन असंच एक सेकंड आहे आपल्याला एक्झाम्पल ते पण आपण सोडवूया पहा नेक्स्ट आहे है, आनंद हॅज ट्वेंटी सेवन स्टिक ही ब्रॉट फायू मोर हाऊ मेनी स्टिक आनंद हॅव बघा पहा इथे नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला आनंद हॅज ट्वेंटी सेवन स्टिक ही ब्रॉट फायू मोर हाऊ मेनी स्टिक्स सॉरी स्टिकर्स आनंद हॅज ट्वेंटी सेवन स्टिकर्स स्टिक, स्टिक, ही ब्रॉट फायू मोर हाऊ मेनी स्टिकर्स डज आनंद हॅव नाऊ बघा व्हॉट इज गिव्हन इथे बघा काय लिहिलेलं व्हॉट इज गिव्हन यश पीनट्स इथे काय लिहिणार आपण आनंद स्टिक आपण इथे काय लिहिणार बघा इथे लिहूया आपण आनंद स्टिक तुम्ही व्यवस्थित लिहा मला इथे जागा कमी पडते आणि व्हॉट इज आस्क काय विचारलं आपल्याला uh, so, सॉरी स्टिक नाही स्टिकर व्हॉट इज आस्क टोटल स्टिकर विचारलंय काय टोटल स्टिकर आणि व्हॉट टू डू काय करायचं आहे आपल्याला ॲडिशन आपण काय करणार इथे ॲडिशन पहा ही ॲडिशन इथे दिले ना ही आपण करायची आता आपण हे आ, तुम्ही असं लिहून घ्यायचं आहे आता आपण डायरेक्ट सोडवायला घेऊया पहा आता एक्झाम्पल हे सोडवूया इथे काय लिहिणार आपण कोण आधी इथे आपण लिहिलेलं आनंदला स्टिक किती ट्वेंटी स्टिकर किती आहे ट्वेंटी सेवन आणि आपल्याला विचारलेलं काय की ऑल टुगेदर किती फाईव्ह मोर म्हणजे फाईव्ह आपण ऍड केले आता बघा ट्वेंटी सेव्हनच्या पुढे तुम्ही टोटल हे काउंट करायचे आधी इथे आपण लिहायचं आहे पहा काय लिहायचं आहे <coughs> पहा आनंद स्टिकर ट्वेंटी सेव्हन मोर स्टिकर त्याने फाईव्ह आण आता ट्वेंटी सेव्हनच्या पुढे फाईव्ह टोटल स्टिकर आपण काढणार आहोत ट्वेंटी एट ट्वेंटी ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन आणि थर्टी टू किती स्टिकर मिळाले थर्टी टू टोटल स्टिकर किती आले थर्टी टू पहा हे आपण बघितले वर्ड प्रॉब्लेम आता पुढे काही तुम्हाला अजून काउंटिंगला दिलेले आहेत ते आपण बघूया चला पुढे बघा ऍड बाय काउंटिंग फॉरवर्ड बघा इथे काय दिलेले आहेत ते हे तुम्ही बघा ट्वेल्व प्लस फायू ट्वेल्व प्लस फायू ट्वेल्वच्या पुढे तुम्ही फाईव्ह काउंट करायचे तुम्ही, तुम्ही बघा ही जे आपल्याला बॉक्स दिलेलं आहे ह्याच्यावरती सुद्धा नंबर लिहून वन टू इथे असे नंबर लिहिलेत ना वन टू आणि मग काउंट केलं तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला इथे दाखवणं मला शक्य नाही आहे म्हणून मी डायरेक्ट असंच काउंटिंग तुम्हाला सांगते तुम्ही याच्यावरती नंबर लिहा या लाईनवरती आणि काउंट करा ट्वेल्व प्लस फायू आता किती येईल ट्वेल्व प्लस प्लस फायू केल्यावरती ट्वेल्वच्या पुढे आपण फायू काउंट करणार बघा ट्वेल्वच्या पुढे फाईव्ह काउंट केल्यावरती काय येईल ट्वेल्वच्या पुढे थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आणि सेवन्टीन आन्सर आलं सेवन्टीन पुढे काय करणार आहोत आपण बघा पुढे काय करायचं आहे फिफ्टीन प्लस फोर फिफ्टीनच्या पुढे फोर काउंट करणार पहा आपण आता बघतोय फिफ्टीनच्या पुढे फोर काउंट करायचे आहेत फिफ्टीनच्या पुढे फोर सिक्स्टीन सेवन्टीन एटीन आणि आन्सर आलं नाईन्टीन तसंच पुढे काय करणार आपण पहा याच्या पुढचं आपण आता काउंट करणार सिक्स्टी टू प्लस थ्री आता सिक्स्टी टूच्या पुढे थ्री काउंट करायची आपण बघा सिक्स्टी थ्री सिक्सच्या पुढे आपण थ्री काउंट करणार सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर आणि सिक्स्टी फाईव्ह आन्सर आपलं आलं सिक्स्टी फायू बरोबर आता पुढे बघूया आपण पुढे फिफ्टी फोर प्लस एट फिफ्टी फोर प्लस एट फिफ्टी फोरच्या पुढे एट काउंट करणार फिफ्टी फायू फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन सिक्स्टी बघा किती झाले सिक्स झाले पुढे सिक्स्टी वन आणि सिक्स्टी टू किती आन्सर आलं इथे सिक्स्टी टू बघा आता पुढे काय करणार आपण फोर्टी वन प्लस नाईन आहे फोर्टी वन प्लस नाईनच्या पुढे फॉर्टी वनच्या पुढे आपण आता नाईन काउंट करणार पहा फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फायू फॉर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट किती काउंट केले बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन आपल्याला नाईन करायचे आहेत फॉर्टी नाईन आणि फिफ्टी फोर्टी वन प्लस नाईन फिफ्टी आन्सर आलेलं आहे आपलं फिफ्टी पहा अशा पद्धतीने आपण हे सोडवलेले आहेत तसंच खाली पण तुम्हाला काही एक्झाम्पल आहेत आता आपण ते बघूया चला पहा खाली ट्वेंटी सेवन प्लस एट किती येणार ट्वेंटी सेवन प्लस एट किती येतील बघा ट्वेंटी सेवन प्लस एट ट्वेंटी नाईन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी ट्वेंटी सेवनच्या पुढे तुम्ही एट काउंट करायचे बघा ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर आणि थर्टी फाईव्ह आन्सर येणार इथे आपलं थर्टी फायू अशाच पद्धतीने बघा आता एटमध्ये किती ॲड केल्यावरती तुम्हाला फोर्टीन मिळतील काय करणार आपण एटच्या पुढे काउंट करायचे किती बघा हा एटच्या पुढे फोर्टीन येईपर्यंत आपण काउंट करायचे बघा नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन किती काउंट्स आहेत बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सिक्स नंबरनंतर फोर्टी मिळालेत म्हणून इथे आन्सर येणार सिक्स आपल्याला पुढे पहा पुढे काय आहे तुम्हाला दिलेलं की सिक्स्टी थ्री प्लस थ्री सिक्स्टी थ्रीच्या पुढे थ्री काउंट करणार सिक्स्टी सेवन प्लस थ्री म्हणजे बघा सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन आणि सेवन्टी आन्सर आलं आपलं सेवन्टी पुढे बघा पुढे काय दिलं आहे आपल्याला नाईनमध्ये किती ॲड केल्यावरती पहा नाईनमध्ये किती ॲड केल्यावरती सिक्स्टीन येतील आपण बघूया नाईनमध्ये पुढे बघा हां आता नाईनच्या पुढे टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन किती ॲड केले वन टू थ्री फोर फायू सिक्स आणि सेवन म्हणून इथे आन्सर येणार सेवन पुढे बघा फिफ्टी फोर प्लस नाईन करायचे आहेत तुम्ही फिफ्टी फोरच्या पुढे नाईन नंबर काउंट करायचे बघा फिफ्टी फायू फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी एट फिफ्टी नाईन सिक्स्टी किती नंबर आपण काउंट केले वन टू थ्री सिक्स झाले ना आता अजून ना थ्री सिक्स्टी वन सिक्स्टी टू आणि आन्सर आपलं काय येणार सिक्स्टी थ्री किती लिहायचे सिक्स्टी थ्री तसंच फोर्टी नाईनच्या पुढे तुम्हाला टू काउंट करायचे आहेत फोर्टी नाईन प्लस टू म्हणजे बघा कसं करणार आपण इथे फिफ्टी बघा फिफ्टी आणि फिफ्टी वन आन्सर किती येणार फिफ्टी वन इथे बघा इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे पहा हा तुम्हाला आजचा होमवर्क आहे हे जे फिल इन द ब्लँक्स आपल्याला जे भरायचे आहेत हा तुमचा हा बघा हा पूर्ण आजचा हा तुमचा होमवर्क आहे मी दाखवलेला आहे सोडवून आणि बघा हे मला इथे हे जी लाईन आहे इथे तुम्ही वन टू हे पूर्ण काउंट करायचे आहेत नंबर फिफ्टीपर्यंत लिहायचे आहेत हे मला इथे तुम्हाला दाखवायला जमलं नाही तुम्ही ह्याच्यामध्ये करायचं आहे या लेसनमध्ये इथे थांबूया सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट बॉक्स चेक करा तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओ आतापर्यंत झालेले पाहता येतील नक्की पहा